नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळापासून खीर बनवणार आहोत. इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. एक वाटी बासमती तांदूळ आहे, खरपूस भाजून घेतला आहे अशा पद्धतीने. आता आपण साहित्य पाहूया. 5-6 विलायच्या घेतल्या आहेत, बदाम घेतलेले आहेत, थोडेसे चारोळे घेतलेले आहेत, ओले खोबरे घेतलेले आहेत थोडेसे. तांदूळ व विलायची आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत आणि खोबरेही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे, त्यामध्ये खोबरं टाकले आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडेसे चारोळे टाकायचे आहे, लालसर भाजून घ्यायचे आहे. 2 वाटी दूध टाकलेलं आहे. दुधाला छान उकळी येईपर्यंत हलवायचं आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण दूध घेणार आहोत घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत आणि 1 वाटी गरम पाणी घेणार आहोत. आता आपण दुधामध्ये साखर टाकून घेऊया आणि गरम पाणी टाकून घेऊया. दुधाला उकळी फुटल्यावरती मिक्सरमध्ये बारीक केलेले तांदूळ आपण त्याच्यामध्ये दुधामध्ये टाकून घेऊया. दहा मिनिटं बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचे आहे. आता आपली खीर तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये आपण ती काढून घेऊया. गुलाबाच्या पाकळ्यांनी सर्व करूया. धन्यवाद.